आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज. आज आपण कुदळवाडी या परिसरामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आहोत. आज या ठिकाणी आमदार महेशदादा लांडगे आणि या भागाचे स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी या आषाढी एकादशीच्या निमित्ताने, तसेच आमदार महेशदादा लांडगे यांचे बंधू सचिन भैया लांडगे यांची टाटा मोटरच्या अध्यक्षपदी, युनियनच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आणि इतरही कार्यक्रम, अनेक कार्यक्रम दिनेश भैया आणि त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी घेतलेले आहेत. हा भव्य दिवस चांगल्या स्वरूपाचा आषाढी एकादशीच्या निमित्ताने हा कार्यक्रम घेतला, त्यामध्ये दादांचा भैयांचा सन्मान असेल, आरोग्य शिबिर असेल आणि इतरही कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजन केलेले, त्याविषयी आपण काय सांगाल? आषाढी एकादशीनिमित्त जे आपले भाविक भक्त आहे त्यांना पंढरपूरला जाता येत नाही, त्यांना विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आमचे आजोबा वामन महाराज यादव असून यांनी या मंदिराची स्थापना केली. या मंदिरात अनेक भाविक भक्त एकादशी असू दे, सर्व जे जे आपले हे असतात त्या दिवशी इथं मंदिरात दर्शनासाठी येतात. आज देखील सर्व भाविक भक्त दर्शनासाठी येतात. त्या भाविक भक्तांची फराळाची सोय देखील आम्ही या ठिकाणी केली होती. तसेच भाविक भक्तांना त्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून आम्ही कान नाक घसा तपासणी ते शिबिर देखील या ठिकाणी राबवण्यात आलं. व जे आपल्या भागातील गुणवंत विद्यार्थी आहे त्यांना एक पांडुरंगाच्या जो आषाढीचं एकादशी आहे त्या दिवशी एक त्यांना धार्मिक आणि सांस्कृतिक जो वारसा आहे आपला त्याचं जतन व्हावं यासाठी आम्ही विद्यार्थ्यांचा देखील सत्कार या ठिकाणी करण्यात आला. तसेच आमच्या भोसरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार आमचे मामाश्री आमचे दुसरे मामा सचिन भैया लांडगे यांची टाटा मोटर्स युनियनच्या अध्यक्षपदी निवड झाली. एक सर्वसामान्य घरातून एक व्यक्ती टेल्कोमध्ये कामाला जातो, त्या कामाच्या माध्यमातून तो त्या कंपनीचा अध्यक्ष होतो. हा प्रवास आपण वाटतो तेवढा थक्क करणारा प्रवास आहे. आम्ही त्यांना पाहतो की जास्त वेळ कामगारांचे ज्या समस्या असेल रात्री तुम्ही त्यांना 3 वाजता फोन करा, 4 वाजता फोन करा, कधी देखील ते कामगारांसाठी तो कुठूनचा कामगार असू दे त्याच्यासाठी उपलब्ध असणारा माणूस म्हणून त्यांनी जे नावलौकिक पिंपरी चिंचवड भागात कमवलेलं आहे ते आमच्यासाठी खूप मोठं प्रेरणादायक आहे. त्यांनी तुम्ही कोणत्या कामगाराची एखाद्याचं घरावर कोणतं संकट असू द्या त्याच्या गावाला जाण्याची तितकी तयारी आमचे मामा सचिन भैया लांडगे हे करत असतात. त्यामुळे त्यांच्या कामाची पावती म्हणून सर्व कामगारांनी त्यांच्यावर जो विश्वास टाकला ते त्यांना युनियन सदस्य निवड केलं व सर्व जे युनियन सदस्य जे निवडून आले त्यांनी त्यांना युनियन लीडर म्हणून हे केलं. हे आमच्या जो आमचा भोसरी परिसर असेल, चिखली परिसर असेल, या समाविष्ट गावातील एक आम्हाला जे सर्व तरुण आहे त्यांना लय मोठी आशा सचिन भैया लांडगेंकडून आहे. त्यांनी तरुणांसाठी ते नक्कीच प्रयत्न करतील. पहिले देखील त्यांनी तरुणांना भरपूर नोकऱ्या लावलेल्या आहे, अजून देखील नोकरीसाठी ते प्रयत्न करतील. त्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा इथं भव्य असा सत्कार आयोजित केला होता. की आत्ता टाटा मोटर्सच्या युनियनच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे असे सचिन भैया लांडगे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. दादा नमस्कार. नमस्ते. आपली टाटा युनियनच्या अध्यक्षपदी मोटरच्या अध्यक्षपदी युनियनच्या निवड झालेली आहे, तर त्या संदर्भामध्ये आपण पुढील वाटचालीसाठी काय सांगाल? पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक नगर म्हणून ओळखलं गेलं आणि या औद्योगिक नगरामध्ये खऱ्या अर्थानं श्रमिकांचं नगर आहे. ज्या कामगारांनी ही भूमी त्यांच्या श्रमातून निर्माण झाली, या भूमीमध्ये माझा जन्म झाला आणि खऱ्या अर्थानं माझे वडील एक कामगार म्हणून एचए फॅक्टरीमध्ये होते आणि त्यांचाच वसन वारसा घेऊन मी टाटा मोटर्समध्ये आलो. आणि टाटा मोटर्समध्ये येत असताना माझी काही स्वप्न होती की मला मी ज्या कंपनीमध्ये कामाला जाईल त्या कंपनीमध्ये माझ्यानंतर माझ्यानंतर माझी एक पुढची पिढी किंवा माझे सहकारी त्या कंपनीमध्ये कामाला येतील, मी त्यांना काहीतरी मदत करेन अशा भूमिकेमधून गेल्या 20 वर्ष मी टाटा मोटर्समध्ये सर्व्हिस केली. मी कोणत्या भागाचा, गावाचा किंवा कोणत्या जातीचा असा कोणताही विचार न करता येणं जो येईल तो माझा असा एक माझा हे झाला विचार माझ्या मनात आले आणि त्या पद्धतीने 20 वर्ष काम करत गेलो. त्या 20 वर्षाचं फलित म्हणून आज मला सर्व कामगार संघटनेच्या वतीनं आज अध्यक्षपदी मला भूषवताना आनंद वाटतो आणि येणाऱ्या काळात कामगारांसाठी कामगारांच्या हिताचे जे काही निर्णय असतील ते सर्व निर्णय मी टाटा मोटर एम्प्लॉईज युनियनच्या वतीनं घेणार आहेत. कामगारांच्या आरोग्याविषयी असतील, त्यांच्या सुरक्षतेविषयी असतील, त्यांच्या एज्युकेशनसाठी असतील, तर या सर्व निर्णया मी सक्षमपणे त्यांच्या समोर जाऊन त्यांना मदत करेल अशी तुमच्या सर्वांच्या वतीनं आणि मी माझ्या वतीनं त्यांना ग्वाही देतो.
आमदार महेशदादा लांडगे आणि दिनेश यादव यांच्या माध्यमातून, त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून, चिखली कुदळवाडी ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने राबवला, त्याबद्दल यांनी आत्ताच त्यांचे मनोगत व्यक्त केलेले आहेत. अशाच विविध कार्यक्रमासाठी आम्ही आपल्यासमोर वेगवेगळे कार्यक्रम घेऊन येत आहोत. तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र न्यूज, कुदळवाडी, चिखली, पिंपरी चिंचवड, पुणे. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.